एकतर अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाका, तो निर्णय तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही। कोण द्यायचा आहे, काय करायचं आहे किंवा याला दुसरा पर्याय आणखीन एक, ही झाला एक पर्याय, याला आणखीन एक पर्याय, आपलं लोकसभे वाचवून काय गुंतलं नाही, तिथे कुणी ऐकून घेत नाही, दुसरा पर्याय सांगतो तिथे कुणी गेलीच नाही, खूप खासदार गेले आपल्या तिथं, तिथं बोलून सुद्धा देत नाही। एक खासदार तर असा आहे ते दोन वर्ष झटला पण मोदी साहेबांची त्याची भेटच नाही झाली, अर्ध देव देव बेजार होता देव, माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतोय। आपलं आरक्षण तिथं नाही, लोकांचं म्हणणं आहे, लोकसभेत आपला आवाज गेला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या, तिथं आवाज जाऊन माझं मत आहे, तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतोय, तिथं आवाज जाऊन काय उपयोग नाही, घेण्या आणि देण्याची आपली शक्ती वाळायला जाईल आणि मराठ्यांचे हार होईल असं नको। मग याला एक दुसरा पर्याय आहे, तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा, आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल, अंमलबजावणीसाठी तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि त्याला पाठिंबा द्यायचा, मग पक्ष कोणताही असो, आपल्याला पक्षाचा भेद नको, कारण आपल्याला डाग लागायचं काम नको, हे नकोच का, जाऊ द्या काय टाका काढू, मग काढून टाका ना, आता तर जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका, आता शांत बस ऐकलं काढून टाकलं मी ते, पण ते योग्य होतं असं माझं म्हणणं का, कोणाच्या प्रचाराला जायचं नाही, आपण आजचा निर्णय आपला कोणचा आहे माहितीये का, कोणाच्याही सभेला जायचं नाही, आपलं घर आपण सोडायचं नाही। दोन, तिसरा मुद्दा, मराठ्यांनी यावेळेस 100% मतदान करायचं, माणसानं मतदान करायचं 100%, कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही, सभेला सुद्धा नाही, तू तुपलं झेंड म्हणत तिकडं। आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली, तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा, मराठ्यांची शक्ती दाखवायची, तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे। निर्णय नीट ऐका काय सांगतोय, ताबडतोब शांत होत जा, जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही, पुन्हा सांगतो, कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे, शेतकरी मराठ्यांची गरज आहे, नोकरदार मराठ्यांची गरज आहे, व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे, कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे, माझ्या विडा मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे, मला राजकारणात फक्त ओढू नका। आता पर्याय ऐका, लवकर ऐका, उरले लागते पर्याय असा आहे, तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही, नीट ऐका, हे ते कॅमेरे काढ नका बघू, वर इकडचा घोळ होईल, काय ऐकायला मिळालं, वर काय हात करता, इकडे काय चाललं काय कळणार आहे, आज मग निर्णय घेता येणार नाही, तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे। मी काय सांगतो नीट ऐका, गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार, नीट ऐका काय सांगतो, पुन्हा गफलत नको, कारण थांबा रे, लढायचं तर पुऱ्या शक्तीनंच, मग अर्धवट नको, समाज हारता कामा, तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे,
सगळ्या मराठ्यांची बैठक घेणं, त्यांना सांगणं एक उमेदवार द्यायचा हे गावाला मान्य आहे का, नीट ऐका, नाही होत तर काय करू चालणार नाही, मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा, काही उठायचं भावने मुद्दे निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा, या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही, याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही, इथून गावाकडे जायचं चार दिवसाच्या आत मला रिप्लाय द्यायचा, मी काय सांगतो एकदा ऐका, तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे, सगळ्यांना विचारणं, मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची, एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय, आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो म्हणून ते मराठ्याचेच नाही द्यायचे, सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं, तर मग दलित बांधव असल, मुस्लिम बांधव असल, धनगर बांधव असल, वंजारी बांधव असल, बारा बलुतेदार असतील, सगळ्यांचेच द्यायचे, नुसतं आपलंच घोड्याने दामटायचं, मग यांची जिरवायचे म्हणल्यावर कोणत्या जातीचे होत्या खपा खप मतदान करायचं मराठ्यांच्या, त्याच्यात जात बघायचीच नाही, यांची जिरवायची एवढंच बघायचं, प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लफड, त्याला ताकदीनं ताकद द्यायची, पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही, तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं, गावाची बैठक घ्यायचं आणि विचारायचं, जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची, ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल, सगळा समाज एकत्र येईल, हे मी तुम्हाला आजच चार जातींचं मोठ्याला आजच या व्यासपीठावर खात्रीने सांगतो, जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला, चार जाती आता ताकदीनं उभं राहायला तयार आहेत, आणि चार जाती उभं राहिले तर बाकीचे डिपॉझिटच जात असते, पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार, गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावं लागणार आहे, तुमच्या माझ्या जीवावर म्हणजे जर तुम्ही भावनिक काही करायला गेलात तर